रसिको नमस्कार. बिग कॅनव्हास एंटरटेनमेंटच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काल आपण ज्येष्ठ पार्श्वगायक रवींद्र साठेजी यांना ज्याशी गप्पा मारत होतो, काल थोडासा ऑडिओचा प्रॉब्लेम आला, पण आज काही होणार नाही. आपण सुरुवात करूया. मी त्यांना रिक्वेस्ट पाठवलेली आहे, आता ते लाईव्ह येतील आणि आपण गप्पा मारू. हाय रविदा. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज माझा आवाज येतोय का व्यवस्थित? उत्तम. गणपती बाप्पा मोर्या मंगल मोर्या 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 बरं. रविदा, काल आपल्या जरासा माझा ऑडिओचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला अशाच व्हॉट्सअपवर अनेक सूचना आल्या, किंवा तुमच्याविषयी गायका व्यतिरिक्त इतकं काही ऐकायला मिळालं याचा आनंद आपल्या सगळ्या रसिकांना झाला. कारण तुम्ही साऊंड हो आणि खूप छान वाटलं असं सगळ्यांनी सांगितलेलं आहे, तर हे पुस्तक रूपानं यावं असंही काहींनी सुचवलेलं आहे. तर हे पुस्तक तुम्ही लिहायला घेणार आहात का, हा पहिला प्रश्न माझा आहे. आणि माझी पण अतिशय इच्छा आहे की तुम्ही पुस्तक रूपांमध्ये रवींद्र साठे नावाचा जो साठा आहे तो साठवणीतला साठा तिथे व्यक्त व्हावा, याविषयी काय सांगाल तुम्ही? मला अनेक मित्रांनी अनेक सुरुजांनी अनेक जणांनी असं सांगितलं. माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? एकदम छान. अनेकांनी सांगितलं की मी लिहायला पाहिजे, कारण कधीतरी गप्पा मारता मारता मी असं काहीतरी बोलतो, ते म्हणतात की अरे तू साऊंड रेकॉर्डिंग म्हणून तुझे एवढे अनुभव आहेत, गायक म्हणून एवढे अनुभव आहेत, नाटकात काम केलंयस, तर त्यामुळे त्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी अशा घडत जातात आणि त्या मी कधी कधी बोलता बोलता बोलतो, तर त्यावेळेस सगळे म्हणतात हे एकदा लिहून का नाही काढत, तर ते निदान पुस्तक नाही पण डॉक्युमेंटेशन करायची नक्की डोक्यात आहे. आणि पुस्तकही चांगलं झालं तर मलाही आवडेल. होय 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 होय. आणि नूतनताईला मी या निमित्तानं सौभाग्यवती नूतन रवींद्र साठे यांना मी विनंती करते की तुम्ही रवींद्रांच्या सारखे पाठीमागे लागा आणि त्यांच्याकडनं ते लिहून घ्या. कायम कायम मागे असते ती. बरोबर. अनेक आपल्याला आता जॉईन होत आहेत, मंदार आपटे झालेला आहे, जितेंद्र अभंग हा यात जॉईन झालेला आहे. रवींद्र, काल आपण सामना या चित्रपटापर्यंत येऊन पोहोचलो होतो. सख्या रे घायाळ मी हरणी या तुम्ही गाण्याची आम्हाला ओळख सांगितली, पण सामना म्हटल्यानंतर कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे असे आरती प्रभूंनी म्हणून लिहून ठेवलेले शब्द तुमच्या आवाजाने ते अजरामर झाले. आणि मला कुणीतरी म्हटलं की रवींद्र साठे दिसलेले दिसले की आपसूक आमचे ओठ हलायला लागतात. आणि तुम्ही भाजी मार्केटमध्ये जरी दिसलात तरी तुम्हाला ते गाणं म्हणून दाखवता का अशी विनंती केली जाते. पण इतकं ते एकरूप झालेलं आहे तुमचा आवाज आणि ते गाणं, तर हे गाण्याविषयी सांगा. ते सांगण्याच्या आधी मी जरा एक चुकीची दुरुस्ती करायची. मला म्हणजे काल प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे राष्ट्रपतींच्या बरोबर मी प्रिन्स चार्ल्सच्या लग्नाला गेलो तर सांगितलं, आणि प्रिन्स चार्ल्सचं ज्या मुलीबरोबर किंवा ज्या स्त्रीबरोबर लग्न झालं तर डायना स्पेन्सर म्हणायच्याऐवजी मी भलतच काहीतरी नाव बोललो. त्याची चुकीची दुरुस्ती आधी करतो की डायना स्पेन्सर आणि प्रिन्स चार्ल्स यांचं लग्न झालं आणि त्या लग्नाला मी गेलो होतो. नाही तर लोक म्हणतील अरे डायना आणि डायना कोणतरी भलतीच आहे आणि हे कुठल्या लग्नाला गेले असतील असं नको व्हायला, म्हणून त्याची चुकीची दुरुस्ती. बरोबर. पुन्हा एकदा रसिकांना मी सांगू इच्छिते की माणूस किती नम्र असू शकतो रविदांकडे बघितल्यावर. कालचं काल खरं तर सोडून गेलो होतो आपण आणि ती चूक कोणाच्या लक्षात आलीही नसेल, पण त्यांनी मात्र आज लाईव्ह ती कबुली दिली, हा माणसाचा मोठेपणा. त्यामुळे ही माणसं मोठी का असतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे रवींद्र साठे कुणाच्या हो. कारण हे बोलण्याचं कारण असं आहे की मी बोलून गेलो आणि ते रेकॉर्डेड आहे, म्हणजे नुसतं मी सभेमध्ये बोललो आणि लोक ऐकून विसरून गेले तसं नाही होत, हे रेकॉर्डेड आहे, त्यामुळे ते त्याची चुकीची दुरुस्ती आवश्यक होती. आता सामना चित्रपट मुळात असं झालं की मी म्हटलं तसं भास्कर चंदावरकर मला शिकवायला होते, तेच घाशारामचे संगीत दिग्दर्शक होते, जब्बार पटेल दिग्दर्शक होते, विजय तेंडुलकर लेखक आणि नाटककार होते त्या नाटकातील, तर त्या ह्या टीमला सिनेमा दिला गेला सामना. म्हणजे माधव गानबोटे आणि रामदास फुटाणे हे दोघं निर्माते यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी एक फिल्म करा. मग त्यांनी
विजय तेंडुलकरांना विचारलं की तुम्ही चित्रपटाचं कथानक तुमच्या डोक्यात आहे का, आणि मग विजय तेंडुलकरांनी काही कथा ऐकली असेल, मला तो प्रोसेस मला पूर्ण माहिती, मी त्या प्रोसेसमध्ये मला माहिती मिळवतो. तर त्यांनी लिहिल्यानंतर, विजय तेंडुलकरांनी हे सगळं लिहिल्यानंतर जब्बार पटलांनी डायरेक्टर केलं, आणि साहजिकच घाशीरामचे संगीतकार भास्कर चंदावरकर तिथे संगीतकार म्हणून होते, त्यांची 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 ती फिल्म. आणि झालं असं की त्यावेळेला मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शेवटच्या वर्षात माझं संपायचं होतं, आणि त्यावेळेला ऍक्च्युली गाण्याचं रेकॉर्डिंग हे नंतर झालं, पण त्या एक स्क्रॅच रेकॉर्डिंग म्हणतो ना, म्हणजे एक डमी रेकॉर्डिंग आम्ही केलं आणि ते लोकेशन वरती पाठवलं, कारण त्याच्याप्रमाणे लोकेशन वरती शूटिंग करायचं होतं. तर ते बॅकग्राऊंडचं गाणं होतं, त्यामुळे कोणी ते लिप मुव्हमेंट करत नव्हतं, त्यामुळे त्याच्यावरती जे शॉट घ्यायचे होते त्याच्यासाठी एक लेंथ वाईज, म्हणजे एका ओळीला किती वेळ लागतोय, मधल्या म्युझिकला किती वेळ लागतोय, असं साधारण रफली त्यांना पाहिजे होतं, त्याच्याप्रमाणे ते शूटिंग करणार होते, आणि नंतर ते गाण्यामध्ये नंतर ते शॉर्ट इन्सर्ट करणार होते, आणि गाण्याचं रेकॉर्डिंग नंतर झालं. ते आम्ही जे कच्चं गाणं पाठवलं होतं ते गाणंच एवढं आवडलं की ते गाणं निळू फुल्यांना आवडलं, ते गाणं डॉक्टर लागूंना आवडलं, ते गाणं युनिट मधल्या सगळ्यांना आवडलं, नुसतं तेवढा नाही तर भालजी पेंढारकरांना आवडलं, लता मंगेशकरांना आवडलं. आणि आणि लता मंगेशकर त्यावेळेला असं म्हणल्या की हा असा आवाज आम्ही मराठीसाठी गेल्या अनेक वर्षात मी ऐकलेला नाहीये असं म्हणलं त्या, म्हणजे फ्रेश आवाज, त्यांना काहीतरी वेगळा आवाज वाटला. आणि सामनाचं गाणं माझ्याकडे आलं, कारण घाशीरामचा मी मुख्य गायक होतो, त्यामुळे सामनासाठी चंदावरकरांच्या पुढे माझा एक पर्याय होता, अजून काही असतील, पण त्यांना माझ्याबद्दल विश्वास वाटला आणि त्यांनी मला माझं शब्दोच्चारण म्हणा काही असेल त्याच्यामुळे मला ती जबाबदारी त्यांनी सोपवली. आणि दुसरं एक, मी फिल्म इन्स्टिट्यूटला शिकलो त्यावेळे तिथे मला शिकवायला सुबोध ठकार म्हणून शिक्षक होते, आणि माझं गाणं जिथे रेकॉर्ड झालं प्रभादेवीला, ते बी एन शर्मा म्हणून चीफ रेकॉर्डिस्ट त्या स्टुडिओतले, ते मुघले आजमचे पण रेकॉर्डिस्ट होते, त्यांनी त्यांनी गाणं रेकॉर्ड केलं कोणाच्या खांद्यावर कोणाच्या होते. आणि ठकार सरांना जेव्हा कळलं की मी मुंबईला अमक्या अमक्या स्टुडिओमध्ये जातोय, त्यावेळे बी एन शर्मा आणि त्यांची मैत्री होती, मुंबईत ते पूर्वी काम करत होते त्यावेळे, तर त्यांनी मला एक चिठ्ठी दिली होती, एक पत्र दिलं आणि म्हणले हे शर्मा साहेबांना हे पत्र दे, म्हणजे तुला जर काही अडचण आली तर ते तुला मदत करतील, सांभाळून घेतील. तर ते पत्र दिल्यानंतर नंतर मी अनेक वर्ष जेव्हा जेव्हा त्या स्टुडिओमध्ये गेलो, उंबरठाजी गाणी त्या स्टुडिओत रेकॉर्ड झाली पुढे जवळ, हा पुढे जवळजवळ 12-13 वर्षानंतर, तर त्या तो तेव्हा सुद्धा बी एन शर्मा अक्षरशः वडीलकीच्या नात्याने मला म्हणायचे क्या साठे कसा है तुम्हाला टीव्ही असं मला म्हणायचे. आणि मग त्यांचा असा बेस्टचा आवाज होता, छान आवाज होता, आणि त्यांनी अप्रतिम रेकॉर्डिस्ट होते ते, तर त्यांनी ते कुणाच्या खांद्यावर रेकॉर्ड केलं, आणि ते मी म्हटलं तसं डॉक्टर लागूंचं आवडतं गाणं, निळू फुल्यांचं आवडतं गाणं, डॉक्टर लागूंनी जयमाला नावाचा जो कार्यक्रम असतो रेडिओवरती ज्याच्यामध्ये हिंदी फौजी भाऊ केले तो कार्यक्रम होतो, आणि जो कोण सेलिब्रिटी असतो किंवा जो कोण मुख्य सादर करणार असतो तो त्याच्या आवडीची गाणी सादर करत असतो आणि कॉमेंट्री देत असतो, तर डॉक्टर लाखूनी हिंदी गाण्या कार्यक्रमामध्ये या जयमाला गीतामध्ये त्यांनी हिंदी कार्यक्रमामध्ये मराठी गाणं लावलं होतं त्यांचं आवडतं म्हणून. त्याच्यानंतर निळू फुल्यांनी पण गीत गंगा नावाचं काहीतरी असाच या पद्धतीचा कार्यक्रम, मराठी कार्यक्रम असतो, ऑल इंडिया रेडिओ मुंबईवरती व्हायचा, त्यावेळे त्याच्यात त्यांनी हे गाणं आवर्जून लावलं होतं. आणि मला तर लोकेशनवरनं अशा कथा कळलेल्या आहेत की मध्ये जेव्हा शूटिंग चाललेलं असतं त्यावेळेस जेव्हा लाईटिंगला वेळ लागतो, मध्ये खूप खूप मेकअप असतो, सगळं असतं, काहीच करता येत नाही, चहा किती वेळ पिणार ऍक्टर लोक, चहा किती वेळ पिणार, तर मग ते आवर्जून हे दोघं जण त्या साऊंडवाल्याला बोलवायचे आणि म्हणायचं अरे ते गाणं लाव परत. आणि हे गाणं आवडायचं खरं म्हणजे मोठं श्रेय जातं ते आरती प्रभूंना जातं, कारण ते गाणं त्या ज्या पद्धतीने लिहिलंय, अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी,
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी, हारा परी हौतात मेहे ज्याच्या गळी साजे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे। म्हणजे एक त्रिकालाबाधित सत्य सांगितल्यासारखं आहे। तर ते शब्द कसे होते की या मोठ्या लोकांना ते शब्दच अट्रॅक्ट करत असतील। त्याच्यानंतर भास्कर चंदारकरांचं म्युझिक हे त्याला मुख्य म्हणजे ते पण कारणीभूत आहे, आणि खूप अजून सुद्धा ते गाणं नवीन वाटतं। म्हणजे इतकं 45-46 वर्ष जुनं गाणं आहे, पण तरी सुद्धा अजून ते नवीन वाटतं इतकं ते म्हणजे काय त्याला म्हणतात त्याला लॉन्जिटिव्हिटी आहे किंवा त्याला एक कायमस्वरूपी। तर त्यामुळे ते श्रेय देण्याच्या बाबतीत पहिला कवी आरती प्रभू, दुसरे भास्कर चंदावरकर, नंतर डॉक्टर लागवण निळू फुले यांनी ज्या त्यांच्या अभिनयाने जेवढा चित्रपट वरती नेला ते पण कारणीभूत आहे गाणं पॉप्युलर होण्यासाठी। आणि चौथं उरलेलं श्रेय माझं आहे थोडस। हा, ते उरलेलं श्रेय नेहमीच तुम्ही घेता, ते घेता हे काही कमी नाही आहे। तर मला वाटतं आपल्या सगळ्या माणसांच्या आयुष्याचं हे सुंदर रहस्य किंवा गीत, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही रहस्य किंवा आपलं सुंदर गणित त्याच्यामध्ये मांडलंय ते गाणं तुमच्या आवाजातून आता आम्हाला ऐकायचं आहे, तर ते आपण ऐकूया। अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी, देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी, हारा परी होतात मेहे ज्याच्या गळी साजे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाचे ओझे। बऱ्याच कार्यक्रमात रविदा हे गाणं झाल्यानंतर वन्स मोर कसा द्यायचा असा अनेक रसिकांना प्रश्न पडतो, कारण इतकं वातावरण असं गंभीर झालेलं असतं, तुमचा भारदस्त आवाज पण परत परत ऐकायचं असतं, आणि वन्स मोर देताना सुद्धा आवाज असा आमचा दाटून येतो, पण मला वाटतं हे अजरामर असं गाणं आहे। माझा अनुभव असा आहे की ते गाणं झाल्यानंतर एक साधारण एक ज्याला आपण शांतता पसरते थोड्या ऑडियन्समध्ये, कारण थोडासा अंतर्मुख श्रोता होतो आणि पटकन वन्स मोर द्यायला धजत नाही। पण अलीकडे अलीकडे असं मी ऐकले की म्हणजे असं झालंय अलीकडे अनेक वेळा की ते कार्यक्रम ते गाण्याचे शब्द असे आहेत की ते पोचतात लोकांपर्यंत, आणि ते पोचले म्हणजे मी शब्दोच्चारण बरं करत असल्यामुळे ते पोचत असतील शब्द, तर ते पोचल्यानंतर ते परत ऐकावं असं वाटतं। आणि अलीकडे असं झालंय की या गाण्याला वन्स मोर नक्की येतो। हो 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 हो, अनेक जण जॉईन झाले, अशोक दामले, जुई बाग, अमित काकडे, अनेक जण मंदार आपटे सांगतोय नूतन वहिनी तुम्ही सांगा की आत्मचरित्र लिहिलं असं मंदार आपटे म्हणतोय। रविता मला सांगा या सगळ्याचा म्हणजे इतकी छान गाणी त्याचे शब्द व्यवस्थित पोचवणं याचा उपयोग तुम्ही साऊंड रेकॉर्डिस्ट होता म्हणून झाला का, म्हणजे किती झाला? खरं सांगायचं तर साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून नक्की झाला, तो पण तो त्या मनाने नाही ज्या मनाने शब्दोच्चारणासाठी। मला खरा म्हणजे उपयोग झाला ते मी दूरदर्शनवरती एक संस्कृत भाषेवरचा आधारित कार्यक्रम सुहासिनी मुळगावकर करायचा, तर त्या कार्यक्रमामध्ये जास्त करून चर्चा असायची, म्हणजे मेपू रेगे, नंतर वसुंधरा पेंडसे नाईक वगैरे अशी संस्कृत मधले विद्वान मंडळी यायची, आणि कालिदासाचं साहित्य, भासाचं साहित्य, भासाचं नाटक अशा पद्धतीने त्याच्यावरती चर्चा व्हायच्या। आणि ह्या चर्चा तशा काय करा म्हणतात की कोरड्या चर्चेमध्ये लोकांना फार त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायला आवडणार नाही, कारण विषय तसा गंभीर आहे की भासाचं साहित्य किंवा भासाचं नाटक किंवा कालिदासाचं साहित्य याच्यावरती संस्कृत भाषेमधले जे श्लोक, तर ते इंटरेस्टिंग करण्यासाठी सुहासिनी मुळगावकर माझ्याकडनं श्लोक गाऊन घ्यायच्या, आणि श्लोक माझ्याकडनं श्लोक गाऊन घ्यायचं। जवळजवळ मी त्या 7 वर्षामध्ये कमीत कमी 150 श्लोक गायलो असेल, पण ते श्लोक जे गायलो मी त्याच्यात माझं संस्कृत भाषेचं उच्चारण कसं करावं याचं शिक्षण झालं।
म्हणजे कसं की विसर्गाचं उच्चारण करताना कसा करावा, अनुस्वाराचं उच्चारण करताना कसं करावं, दीर्घ किती दीर्घ असावा, ऱ्हस्व किती दीर्घ, किती ऱ्हस्व असावा, तर ह्या हे जे संस्कृत भाषेच्या उच्चारणाचे नियम आहेत ते मला नकळत सुहासिनी मुळगावकरांनी शिकवले. आणि त्यांचं कसं होतं की त्यांनी एक पात्री कार्यक्रम केले होते, म्हणजे एक पात्री हो सौभद्र, एक पात्री स्वयंवर, म्हणजे पुरुषाचं गाणं नायकाचं गायचं, नटीचं पण गायचं, सगळ्यांचं गायचं, आणि सगळ्यांची गाणी म्हणायची, सगळ्यांचे संवाद म्हणायचे असं नाटक. त्यामुळे त्यांच्या आवाजाला स्ट्रेन झाला आणि काही वर्षानंतर त्यांचा आवाज खूप बसला आणि वोकल कॉर्ड खराब झाली, त्यामुळे त्यांचा आवाज त्यांचा गेला. आणि मग त्यांना त्यांना टेलिव्हिजन वरती गाणारे शोधले त्याने, त्याच्यामध्ये विजया धुमाळ्या होत्या, त्या कधी कधी श्लोक गायच्या, पण त्या म्हणजे जास्त प्रोड्युसर म्हणून बिझी असल्यामुळे मला म्हणायचे चल मी तुला सांगते ते गाणं श्लोक म्हण, तर त्या काय करायच्या, समजा कालिदासाचं मेघदूत आहे तर मेघदूत वरती, मेघदूत च्या वरती आज डिस्कशन आहे, तर मेघदूत वरती इलस्ट्रेशन करून घ्यायच्या, त्या ग्राफिक डिपार्टमेंट करणं की तो ढग चाललाय आणि तो यक्ष आहे आणि वगैरे वगैरे, आणि मग त्याच्यावरती ते श्लोक रेकॉर्डिंग केलेले माझे श्लोक यायचे, आणि मग थोडासा इंटरेस्ट लोकांना निर्माण व्हायचा की वा असं असं आहे, मग त्याच्यानंतर त्यांचं डिस्कशन चालू व्हायचं. आणि ते डिस्कशन हा अमृत मंथन नावाचा तो संस्कृत भाषेवरचा कार्यक्रम होता. तर या योगे माझं संस्कृत उच्चारण चांगलं झालं, आणि संस्कृत उच्चारण चांगलं झाल्यामुळे मराठीमध्ये सुद्धा आपण जर ऱ्हस्व दीर्घ पाळले आणि यतिभंग केला नाही तर, हा तर काय होतं की अर्थ म्हणजे शब्द पोचतात लगेच, आणि शब्द पोचल्यामुळे अर्थ अर्थही पोचतो, शब्दांबरोबर अर्थही पोचतो, तुम्ही अर्थपूर्ण गायला असतात अर्थही पोचतो आणि जास्त परिणाम साधला जातो. म्हणून त्याचं श्रेय जसं मी ध्वनिमुद्रक म्हणून आहे तसं मी हे माझं शिक्षण झालं संस्कृत भाषेच्या उच्चारणाचं, त्याचा पण तेवढाच वाटा आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाटा आहे. बरोबर. अशोक पत्की ज्येष्ठ संगीतकार आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला हॅलो म्हटलेलं आहे. नमस्कार अशोकजी, नमस्कार. उद्या आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. जितेंद्र अभंग हेही जॉईन झालेले आहेत, गिरीश वालावलकर झालेले आहेत, अनेक जण तुम्हाला नमस्कार हाय वगैरे म्हणत आहेत. त्यानंतर आलेला 1998 जैत्रे जैत, जैत्रे जैत या चित्रपटामधून पुन्हा एक वेगळाच गाण्याचा एक धाट, म्हणजे आदिवासी त्या सगळ्या लोकसंगीताचा एक सुरेख वापर झाला. जैत्रे जैत या चित्रपटाविषयी सांगा. जयश्री जयत त्याचा मी रेकॉर्डच नव्हतो, आणि त्यावेळे मी दूरदर्शनवरती नोकरी करत होतो, आणि त्या गाण्याचं मूळ म्हणजे जेव्हा त्यांची पहिली मीटिंग झाली, म्हणजे हृदयनाथ मंगेशकर जब्बार पटेल यांची पहिली मीटिंग झाली की कुठल्या विषयावरती सिनेमा करायचा अशी त्यांची मीटिंग झाली, त्या मीटिंगला सुदैवानी मी तिथे हजर होतो, मी तिसरा माणूस होतो हे सगळं त्यांचं डिस्कशन ऐकणारा. मग त्यांचा विषय नक्की झाला की आपण गोनी दांडेकरांच्या कादंबरीवरती, जयत्र जयत कादंबरी, त्याच्यावरती आपण चित्रपट करायचा. आणि जब्बार पटेलांनी मंगेशकरांना, बाळासाहेबांना सांगितलं की मला हा म्युझिकल करायचा आहे, तर ते म्हणले हरकत नाही का, ते म्हणे नाही आणि तुम्हीच करायला पाहिजे म्युझिक, असं ते झालं बोलणं. तर ते म्युझिकल करायचं ठरलं, आणि जब्बार पटेलांच्या डोळ्यापुढे असं होतं की त्या कादंबरीमध्ये काही कादंबरी अशी नाही की कोणतरी सूत्रधार आहेत दोघं आणि ती कथा जशी घडत जाते तस तसं सांगतात, पण घाशीरामचा तो घाशीराम कोतवाल नाटकाचा तो फॉर्म होता, त्याच्यातले त्याच्यातला सूत्रधार त्या पडद्याचाच एक मेंबर होता, त्यातले परिपार्श्वक त्याचे साथीदार ते पण पडद्याचाच एक भाग होते. जेव्हा इतर काही सीन व्हायचा त्यावेळे ते तो पडदा मागे वेगळी वेगळी फॉर्मेशन करायचा, आणि जेव्हा नॅरेट करायचे की आता याच्या पुढचा प्रसंग असा होता किंवा हा प्रसंग असा आहे, त्यावेळी ते सूत्रधार बाहेर यायचे आणि गायचे, त्याच्यात मी काम केलं होतं. त्या पद्धतीचं जैत्रे जयत या सिनेमामध्ये सुद्धा त्या गावातले दोन गावकरी किंवा ते आदिवासी दोघं ते सांगतायत कथा कशी घडत गेली. तो नाग्या जो आहे हा भगत आहे, भगत होतो आणि तो ढोल वाजवतो, चांगला ढोल वाजवतो म्हणून भगत होतो, आणि भगताचा मुलगा म्हणून भगत होतो, आणि पुढे मग त्याला ती त्याचा डोळा खाल्ला जातो मधमाशी,
मग त्याच्या आयुष्यामध्ये चिंधी नावाची परित्यक्त असते ती, म्हणजे ती ऍक्च्युली तिने काडीमोड घेतलेला असतो, तिच्या त्यांच्या दोघांचं प्रेम जमतं आणि त्यांचं लग्न होतं वगैरे वगैरे. तर त्याची कथा जी सगळी ती दंतकथा आहे. आणि कर्नाळा आपलं मुंबईच्या जवळ पनवेलला जाताना जे कर्नाळा दिसतं आपल्याला लिंगोबा, तर त्याच्या परिसरात जे आदिवासी राहतात त्यांच्यामधली ही कथा गोनी दांडेकरांनी लिहिली होती. आणि त्या कथेतले जे संगीत आहे ते नक्कीच ते आदिवासींची कथा असल्यामुळे आदिवासी असलं पाहिजे. तर मला आठवतंय की हृदयनाथ मंगेशकर म्हणले की मी आदिवासींचं जे संगीत आम्ही तिथे गेले होते आधी लोकेशनला, आणि त्यांनी साधारणपणे तिथले लोक काय गातात कशा पद्धतीचं गातात, तर त्यांचं गाणं खूप एकसुरी होतं. तर हृदयनाथ मंगेशकर असं बोलले पण यांना जब्बार पटेलांना की तुम्ही इतकं एकसुरी असेल तर कसं काय म्युझिक करणार, तर म्हणजे ते पिक्चर मध्ये स्टँड होणार नाही, म्हणजे त्याचं कंटाळ येईल लोकांना, ते मोनोटोनस वाटेल. तर जब्बार पटेल म्हणले काही नाही, तुम्ही थोडीशी आपण सिनेमॅटिक लिबर्टी घेतो तशी घ्या, आणि इतरही फोक त्याच्यामध्ये आदिवासीच पण इतरही मध्य प्रदेश म्हणा खानदेश म्हणा, तर असे त्याच्यात येऊ देत. आणि त्यांच्या सर्वानुमते नादो मानोरांनी गाणी लिहायची असं ठरलं. आणि मानोर साहेबांनी तर म्हणजे कमालच केली, ती जी गाणी लिहिलेत ती न भूतो न भविष्यती अशी गाणी लिहून ठेवली त्यांनी. आणि त्यांनी अक्षरशः 7 दिवसामध्ये सगळी गाणी लिहिलीत, म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं की 7 दिवसामध्ये या सगळ्या कथेवरची गाणी कशी काय माणूस लिहू शकतो. पण माझ्या बाबतीत असं झालं की जब्बार पटेल हे मला काय त्याला म्हणतात सामनानंतर मी एक विश्वास संपादन केला, त्याच्यानंतर जयत्रे जयत आला, त्यामुळे एक कुठेतरी माझा आवाज आवडला असता त्यांना. पण त्यांनी मला थोडस प्रमोट केल्यासारखं केलं की त्यांनी सांगितलं आमच्याकडे दोघं गाणार आहेत, तुम्ही ते त्यांची टेस्ट घ्या पाहिजे तर, आणि नाही वाटलं तर मग दुसरे कोणतरी घ्या गायला. तर बहुतेक पहिलं गाणं जे रेकॉर्ड झालं ते दिदींच्या बरोबर होतं, मी रात टाकली मी काता टाकली, हे जयत्रीजेत मधलं पहिलं गाणं, आणि ते एचएमव्हीच्या स्टुडिओत झालं रेकॉर्डिंग, आणि त्यावेळेस लाईव्ह रेकॉर्डिंग होतं. आणि लाईव्ह रेकॉर्डिंग मध्ये दिदींच्या अक्षरशः 4 फूट मागे आम्ही दोघं एका माईकला आम्ही दोघं जण उभे होतो. आणि ते हिरेव्या पानात चावळ चावळ असं जरा खूप साधी चाल नव्हती ती, आणि त्यात परत दिदींच्या बाजूला उभं राहून गायचं असं एक भयंकर टेन्शन होतं ते. कारण ही गोष्ट आहे जी 77-78 सालची गोष्ट आहे, म्हणजे या गोष्टीला सुद्धा 42 वर्ष झाली, मी 42 वर्षांनी तरुण होतो. आणि त्यावेळेला पहिलंच गाणं म्हणजे दिदींच्या बरोबर गायचं हे पहिलंच गाणं होतं, आणि आम्हाला दोघांनाही टेन्शन आलं होतं. कारण त्या काळी काय व्हायचं की लाईव्ह रेकॉर्डिंगला तुमच्याकडनं काही चूक झाली तर मुख्य गायकाला ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत बिनचूक गायला लागायचं. आता डबिंग हा प्रकार आता आहे, म्हणजे आता जो ते रेकॉर्डिंग झालं असतं तर लताबाई त्यांचं गाणं त्यांच्या वेगळ्या ट्रॅकमध्ये गाऊन गेल्या असत्या, आमचा ट्रॅक बरोबर असतोपर्यंत आमच्याकडनं दुसऱ्या दिवशी गाऊन घेतलं असतं वेगळ्या ट्रॅकवरती, आणि त्याच्यात काही एक्सपेरिमेंट करता आले असते वगैरे. आता तसं काही नव्हतं, ते जे ठरलेलं होतं ते बिनचूक सुरुवातीपासून शेवटपर्यंत गायचं, आणि कोणाकडनंही चूक झाली, म्युझिशियनकडनं झाली किंवा गायकांकडनं झाली किंवा सहगायकांकडनं झाली, तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते बिनचूक म्हणायला लागायचं. आणि हे टेन्शन मला, मी साऊंड रेकॉर्डिंग शिकलेलो होतो त्यामुळे मला हे माहिती होतं की आपण जर चुकलो तर परत दिदींना गायला लागेल सगळं गाणं, आणि आम्हाला चुकायचं नव्हतं, आणि प्लस आम्हाला काहीतरी एक इम्प्रेशन चांगलं व्हावं या दृष्टीने सुद्धा आम्हाला प्रयत्न करायचा होता. तर आम्ही त्या दिवशी गायलो एचएमबी मध्ये, गायल्यानंतर गाणं संपल्यानंतर दिदी नॉर्मली थांबत नाहीत, पण त्यांचाच सिनेमा होता, म्हणजे त्यांच्या मंगेशकर महालक्ष्मी चित्र निर्माती उषा मंगेशकर, त्यामुळे ते सगळे थांबले होते रेकॉर्डिंगच्या नंतर कसं गायलं, पहिलंच गाणं होतं मुहूर्ताचं, तर ते थांबले होते, त्यांनी ते ऐकलं गाणं, ऐकल्यानंतर लताबाई असं म्हणल्या की मी खूप वर्षांनी इतका सुरेल कोरस ऐकला,
आम्ही दोघंच होतो कोरस मध्ये, पण आम्हाला ती आमच्यासाठी ती मोठी पावती होती आणि त्यामुळे मग त्याच्या पुढे आमची गाणी वाढत गेली. म्हणजे आमच्यावरती जास्त विश्वास दाखवला गेला आणि त्याला आम्ही उतरत गेलो. आणि जवळजवळ जयत्री जेत मध्ये मी उषा मंगेशकरांच्या बरोबर असं एखादं पाखरू एखादं पाखरू वेळ लाळ ते म्हटलं होतं. नंतर आशाबाई त्यांच्या बरोबर दोन गाणी म्हटली, नव उतर आणि जांभूळ पिकल्या. आणि एका एका गाण्याला कोरस गाण्याला एक कोरस फिंगर आली नाही, त्यामुळे मीनाताई तिथे असायच्या. प्रत्येक रेकॉर्डिंगला मीनाताई असायच्या. तर मीनाताई म्हणलं काय झालं, म्हटलं असं ते कोणतरी एक फिमेल सिंगर आली नाहीये. नाही म्हणे मी उभी राहते असं म्हणून मीनाताई पण गायल्या होत्या. म्हणजे त्यांचाही सहभाग थोडासा का विना त्याच्यात आहे. आणि त्यामुळे काय झालं की ह्या पाची भावंडांचा सहभाग ज्या चित्रपटात आहे त्या चित्रपटामध्ये मी जवळजवळ 12 गाणी म्हटलेत. हा केवढा मोठा, म्हणजे हा खरंच त्यावेळेला मी असं बऱ्याच कार्यक्रमात म्हणतो की त्यावेळेस सगळे माझे कुंडलीतले ग्रह उच्चिते होते. बरोबर बरोबर. कुठल्याही पुरस्काराच्या पलीकडचा हा सन्मान आहे खरं. पली अगदी प्रचंड पलीकडचं, म्हणजे कोणाचंही स्वप्न असतं उषाबेन बरोबर गावं ते मी गायलो, आशाबेन बरोबर गावं ते मी गायलो, लताबेन बरोबर गावं ते गायलो, रुग्णनाथ मंगेशकरांच्या संगीतामध्ये गावं ते मी गायलो. अशा म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या एकाच चित्रपटामध्ये पूर्ण होतात, तर याच्यापेक्षा दुसरं भाग्य काय असू शकतं. यासाठी तुम्हाला सर्वोत्कृष्ट गायक म्हणून पुरस्कार मिळाला ना? हो हा, 98 साली. 78 साली. 78 साली बरोबर. तर जैत्र जैतचं एखादं दोन ओळीत म्हणून दाखवा, कारण लगेच होते म्हणून दाखवा म्हणून. जैत्रजेत मधली एक छान वेगळी आठवण आहे. म्हणजे एक गाणं होतं, म्हणजे त्या सूत्रधाराच्या तोंडी गाणं होतं. ते गाणं असं होतं की म्हणजे बाकी सगळी गाणी अनेक लोकांनी ऐकली आहेत, हे कोणी ऐकलं नसेल म्हणून गातोय. की ते गाणं असं होतं की उन्हा कान्हा तर राबून चिंधी थोडी बी थांबना, कळ विळ्या कोळी त्याची. चिंधी म्हणजे स्मिता पाटीलनी केलेली भूमिका. उन्हा कान्हा तर राबून चिंधी थोडी बी थांबना, कळ विळ्या कोळी त्याची तिच्या डोळ्यांना बोटांना साहिना. तर ते गाणं मंगेशकरांनी एक वेगळ्याच चालीमध्ये ते आमच्याकडनं गाऊन घेतलं. आणि गाऊन घेतल्यानंतर झालं असं की ते खूप मॉडर्न वाटायला लागलं. आणि सगळ्यांच्या मते असं वाटलं की आपण जरा जास्त लिबर्टी घेतोय आणि ठाकरांचं म्हणजे आदिवासींचं म्युझिक ते वाटत नाहीये. तर मग सगळं शूटिंग झालं या चालीवरती. आम्ही जे गायलं होतं त्या चालीवरती शूटिंग झालं. आणि शूटिंग झालेले जसं डायलॉग डबिंग करतात ना, की तुम्ही ऍक्टर लोक स्टेज तुमच्या पडद्यावरचं बघतात आपले ओठ हलताना आणि त्याप्रमाणे डायलॉग बोलतात स्टुडिओमध्ये, त्याला डायलॉग डबिंग म्हणतात. तसं आम्ही सॉन्ग डबिंग केलं. म्हणजे ओरिजिनल जी जुनी चाल होती ती काढून टाकली आणि तिथे ठाकर वस्तीला किंवा आदिवासी लोकांना मॅच होईल अशा पद्धतीची वेगळी चाल आम्ही त्या व्हिज्युअल्स वरती डब केली. ती जे आता पिक्चर मध्ये ते तुम्हाला साधारण ऐकवतो. उन्हा कान्हा तर राबून चिंधी थोडी बी थांबना, कळविळ्या कोय त्याची तिच्या बोटांना साहिना. हे आता पिक्चर मध्ये आहे, पण आम्ही जे गायलो होतो जी मॉडर्न चाल वाटली होती खूप ती अशी होती. ती नंतर पुढे मंगेशकरांच्या एका चित्रपटात पण त्यांनी घेतली, कारण या चित्रपटात ती नव्हती. उन्हा कान्हा तर राबून चिंधी थोडी बी थांबना, उन्हा कान्हा तर राबून चिंधी थोडी बी थांबना, कळविळ्या कोय त्याची कळविळ्या कोय त्याची तिच्या बोटांना साहिना. उन्हा कान्हा तर लव लव करी पाहतही ती चाल साधन. पण ते ह्या चित्रपट जयत्रीजेत मध्ये ऑफिशियली नाहीये, हे एक रेकॉर्डिंगच्या संदर्भात जो एक किस्सा घडला आणि आम्ही गायलो आणि नंतर ती कॅन्सल झाली चाल. ती
तुम्हाला ऐकवले. नाही बरं झालं, त्या जे माहिती आहे त्याच्यापेक्षा न माहिती असलेल्या गोष्टी ऐकायला खूप छान वाटतंय. मंदार काहीतरी सारखं सांगतोय, भोगले जे दुःख ते दान त्या क्षणाचे, हे गाणं तुम्ही म्हणून दाखवा, त्याच्या आधीच्या ओळी अशा काहीतरी आहेत. पण मला ते तर तुम्ही म्हणालच, पण नंतर उंबरठा हा चित्रपट आला आणि जब्बार पटेल आणि रवींद्र साठे या दोघांचं हॅट्रिक पूर्ण झाली आणि चित्रपटाने पण तुम्हाला दिलं आणि गगन सदन तेजोमय या गाण्याच्या रेकॉर्डिंग साठी तुम्हाला बेस्ट म्हणजे राजेश गगन सदन नाही, ऍक्च्युली मला अवॉर्ड मिळाला ते आता मंदारने ते टाकलंय लिहिलंय तिथे गंजल्या ओठा समाज गंजल्या ओठा समाजा धार वज्राची त्यासाठी मिळालंय. कारण गगन सदन हे तर लताबाई गायल्यात म्हणून मिळालं ना तुम्हाला, त्याचं रेकॉर्डिंग म्हणून मिळालं. बरोबर, उंबरठा उंबरठा या चित्रपट त्या गाण्याच्या नाही, सगळ्या अख्ख्या चित्रपटाच्या रेकॉर्डिंग साठी मला उत्कृष्ट उत्कृष्ट ध्वनिमुद्रक म्हणून अवॉर्ड मिळालं. बरं मग आता मंदाची ही आधी इच्छा पूर्ण करूया, कारण तो सतत मला असा हे करतोय आणि मग आपण त्या चित्रपटाकडे येऊ. दरम्यान इंद्रजित कामतेकर पुण्याहून जॉईन झालेले आहेत, अनेक मंडळी आपल्याला जॉईन होत आहेत, बघा तुमचा फॅन फॉलो किती आहे. हो आणि काल नेमकं काय झालं म्हणजे आता पुढे मी त्याबद्दल बोलणार आहे, म्हणजे काल स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची पुण्यतिथी होती आणि त्यामुळे कदाचित अनेक लोकांनी आपला आपलं लाईव्ह बघितलं नसावं असं मला वाटतंय, याचं कारण नॅचरली सावरकरांचा कार्यक्रम नक्कीच बघणार आहे. तर दूरदर्शनवरती दीदी वगैरे सगळे त्याच्यात होते, तर कार्यक्रम झाला तर तो नॅचरली लोकांनी बघितला असतो आणि साहजिक आहे. नाही पण रवी वर टाकलेला आहे बिग कॅनव्हास एंटरटेनमेंटच्या युट्यूब चॅनेलवर, आपण हा कालच आपण अपलोड केलाय त्यामुळे असं होणार रसिकांनी अजिबात खंतावून जाऊ नये. म्हणजे लाईव्ह ऐकण्यामध्ये जी असतं ना, ती लाईव्ह ऐकण्याचं तुम्ही लगेच प्रतिक्रिया देऊ शकता तसं काल घडलं नाही. एनिवे तर हे गंजल्या गंजल्या उठास माझा धार वज्राची मिळू दे, आंधळ्या आत्म्यात माझा सूर्य सत्याचा जळू दे, गंजल्या ओठास माझा लाभू देला चार छाया मोठ मोठ्याना, परंतु तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे, गंजल्या उठास माझा. पुन्हा निशब्द, दात कशी द्यावी टाळ्या कशा वाजावे असा प्रश्न पडतो आहे. आणि सुरेश भटांची शब्द आहेत ते गंजला उठा असं माझ्या, त्यांचं उषकाला होता होता काळ रात्र झाली हे शब्द गायचे, ते असे शब्द गायचे पण मला भाग्य लाभलं म्हणजे त्याच्या आधी उंबरठ्याच्या आधी जो सिंहासन नावाचा चित्रपट झाला त्याला मी पहिल्यांदा साऊंड रेकॉर्डिंग म्हणून चित्रपटाचं काम केलं सिंहासनचं, तर त्या चित्रपटामध्ये मी आशा भोसलेंच्या बरोबर आशाताईं बरोबर हे गाणं उषक काला होता होता काळ रात्र झाली, दोन कडवी त्यांची आहेत दोन कडवी माझी आहेत, आणि पिक्चरमध्ये पण ते थीम सॉंग म्हणूनच येतं, तर ते मी तिथे गायलो होतो आणि तेही मंगेशकरांची म्हणजे जयत्रीच्या नंतरचा सिनेमा सिंहाचा, त्या चित्रपटामध्ये पण मी आशाताईं बरोबर गायलो होतो आणि ते पण सुरेश भटांचे शब्द होते आणि तेही गाणं खूप लोकांना भयंकर डोक्यावरती लोकांनी घेतलं. मला वाटतं रविदा आता आपण लॉकडाऊनच्या या पिरियडमध्ये त्या कोविड नावाच्या एका संकटाशी सामना करतोय आणि उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असं म्हणण्याची वेळ आहे. तर हे गाणं तुम्ही म्हणाच म्हणजे मला वाटतं तो कोविड पळून जाईल आता.
हो तुमची कडवी म्हणा. आणि असं आहे त्या अर्थाप्रमाणे आम्ही चार किरणांची आस का धरावी, आम्ही चार किरणांची आस का धरावी, ला 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 ला, जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी, तर कसा सूर्य अंधाराचा वाहतो पखाली, कसा सूर्य अंधाराचा वाहतो पखाली, अरे पुन्हा आयुष्यांचा पेटवा मशाली, तारा उषःकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांचा पेटवा मशाली, या करोनाच्या संकटानंतर परत सगळ्यांनी आयुष्याच्या मशाली परत पेटवल्या पाहिजेत आणि जिद्दीने उभं राहायला पाहिजे अशा पद्धतीचे वा अर्थ ते. क्या बात है, क्या बात है. त्यानंतर 90 साली पण अनेक चित्रपट आले. पश्चाताप आला, नंतर एक होता विदूषक, सौभाग्य कंकण, नंतर राव साहेब, तू तिथं मी, अनेक चित्रपट आले. त्यातला एक होता विदूषक या चित्रपटाविषयी सांगा. अनेक गाणी होती आणि अतिशय सुरेख चित्रपट, अनेक छान छान गाणी, 16 गाणी होती त्याच्यामध्ये, तर त्याविषयी. तो परत तमाशा म्हणजे जो फड असतो त्या त्या संदर्भातली कथा होती. तिथे सोंगडा असतो त्याची ती कथा होती आणि त्याला विदूषक म्हटलंय पु ल देशपांडेनी. आता पु ल देशपांडेंच्या बरोबर इतक्या वेगळ्या वेगळ्या नात्याने मी काम केलंय, म्हणजे पु ल देशपांडेंच मला आता आठवण झाली की निवडक पुलं म्हणून जी टेलिव्हिजनवरती सिरियल झाली, 13 एपिसोड झाले होते त्याच्यामध्ये, बरेच होते म्हणजे एपिसोड बरेच होते त्याच्यामध्ये. त्यांचं ते आसामी आसामी नाही कुठलं ते म्हणजे अनेक व्यक्ती व्यक्तींवरली किंवा अशा अनेक इथल्या ज्या अशा अनेक व्यक्तिरेखा त्यांनी त्याच्यामध्ये घेतल्या होत्या आणि त्या तिची 13 भागाची सिरियल झाली होती. त्याचं ध्वनिमुद्रण मी केलं होतं, त्याचं 13 च्या 13 भागांचं ध्वनिमुद्रण मी केलं होतं. आता अनेक लोकांना ते युट्यूबवरती निवडक फुलं असं टाकलं की येतं, त्याचं मुख्य ध्वनिमुद्रण मी केलं होतं. आणि त्यानिमित्ताने पु ल देशपांडे, जसं मदर टेरेसांना मी लॅपल मायक्रोफोन इथे लावला आहे, तसं पु ल देशपांडे नाही लावलाय, बाबा आमट्यांनाही लावलं. तर अशा म्हणजे ह्या ह्या आठवणी विसरून जाऊ शकत नाही, कारण पु ल देशपांडे महाराष्ट्राचं दैवत आहे खरं. म्हणजे रविदा तुम्ही एवढे भाग्यवान आहात की तो नुसता लॅपल लावला नाही तर त्यांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला, त्यांच्या हृदयालाच तुम्ही हात लावलात. म्हणून रवींद्र सचिन अतिशय म्हणजे मिळालेला आहे. आता मला पटकन आठवण झाली की महाराष्ट्राच्या 25 वर्षाच्या पाऊल खुणा असं म्हणून एक जब्बार पटेल यांनी डॉक्युमेंटरी केली होती, तर त्या डॉक्युमेंटरीमध्ये लता मंगेशकरांचा एक त्याचा एक तुकडा होता, तर त्यांचं आम्ही शूटिंग केलं होतं, ते एनसीपीए मध्ये शूटिंग केलं होतं. त्यावेळी लताबाईंनी त्यावेळी मला वाटतं कुठलं गाणं मोगरा फुलं नाही कुठलं तरी असंच ते त्यांचं गाणं म्हटलं होतं. पण त्यावेळी सांगायची गोष्ट म्हणजे त्यांनाही लॅपल मायक्रोफोन मिळवलाय. हा म्हणजे ज्या अशा अनेक लोकांना लॅपल मायक्रोफोन लागलं त्याच्यामध्ये आता तुमचे हातात हात घेऊन आम्ही आमच्या डोक्याला लावणार आता तुम्ही भेटला. नाही म्हणजे हे खरं नकळत मिळालेलं भाग्य आता हे म्हणजे मला मला या निमित्ताने बोलता येते हे सगळं शेअर करता येते याचाच आनंद जास्त आहे. हो ना. तर पु ल देशपांडेंची कथा एक होता विदूषक आणि त्यांनी ते विदूषक हे जे पात्र लिहिलं होतं जे लक्ष्मीकांत बेर्ड्यांनी ते काम केलं होतं, तर लक्ष्मीकांतचा आवाज मी होतो. बर बर. आणि त्या तर तो जे जी गाणी म्हणतो त्याच्यामध्ये गण आहे, त
तराणं आहे, त्याच्यानंतर सगळ्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीची शाहीर लावणी आहे, त्याच्यानंतर बैठकीची लावणी आहे, त्याच्यानंतर फळातली लावणी आहे, अशा बऱ्याच बऱ्याच गोष्टी बरेच त्याच्यामध्ये कलर्स आहेत. त्याच्यामध्ये एक रॅप गाणं आहे, त्याच्यामध्ये एक अंगाई गीत आहे, जे जे अशा काही गायल्या होत्या त्या त्या कॅरेक्टरच्या. मधुकांबीकरांनी भूमिका केली होती त्या सोंगड्याच्या आईची. त्यात लहान असतं सोंगड्या असताना त्याला झोपवताना ज्या अंगाई गातात, ते पुढे तो सोंगड्या जेव्हा मोठा होतो त्यावेळी त्याला असं कळतं की त्याला एक मुलगी, आधीच्या एका प्रेम प्रकरणात त्याला एक मुलगी आहे, ती मुलगी त्याच्या आयुष्यात जेव्हा येते त्यावेळी त्या मुलीला झोपवण्यासाठी अंगाई गीत तो म्हणतो, ती माझ्या आवाजात रेकॉर्ड झाली. त्या अंगाई गीतालाच ऍक्च्युली अवॉर्ड मिळालं प्लेबॅक सिंगिंगचं मला. त्याला दुर्दैवाने त्याला साऊंड रेकॉर्डिंगचा अवॉर्ड नाही मिळालं, पण कारण त्या चित्रपटाचं ध्वनी मुद्रण पण माझंच होतं. हा मी गाताना गीत तुला लडिवाळा, हा कंठ दाटुनी आला, हा कंठ दाटुनी आला, खोप्यात तिथे चिमणी रोज पिलाना, सांगते गोष्ट निजताना, ते ऐकून गा मन हे फडफड होई, पाळणा म्हणे अंगाई, पाळणा म्हणे अंगाई, मी गाताना गीत तुला लडिवाळा, हा कंठ दाटुनी आला, हा कंठ दाटुनी आला. वा वा वा, इतक्याच हळूवार मी टाळ्या वाजवलेल्या आहेत. आणि 90 साली हे सगळे चित्रपट तू तिथे, मी सौभाग्यकांक्षिणी, नंतर रावसाहेब, एक होता विदूषक, असा सगळ्यांना मिळून 8 पुरस्काराने तुम्ही सन्मानित झालात. नाही, एकूण सगळे धरले पुरस्कार तर जवळजवळ 10 आहेत. म्हणजे गोवा गोवा राज्याचा पण एक पुरस्कार आहे, गुजरात राज्याचा पण एक पुरस्कार आहे. मला वाटतं तुम्ही हे विश्वची माझे घर गोवा सरकारने पण दिलं, नंतर गुजरात गुजरात सरकारचं कुठलं काय काय होतं, म्हणजे काय गाणं होतं ते नर्मदा तारा बहता पाणी नावाचा सिनेमा होता. ते काय झालं की 2003 सालचा चित्रपट होता आणि त्याच 2005 साली त्याचं अवॉर्ड देण्यात आलं. म्हणजे दोन तीन वर्षातली अवॉर्ड एका एकदम देण्यात आली. त्याचं काय कारण घडलं माहिती नाही आणि त्या फंक्शनला मी जाऊ शकलो नाही. त्यामुळे ते त्यामुळे आणि ते एकदा केव्हा तरी 2003 ची फिल्म होती, म्हणजे 2002 साली कधीतरी गायले होते आणि ते मला कल्पना नव्हती. म्हणजे मला ते मी माझ्याकडे कसं होतं, रेकॉर्डिंग 2002 ला ट्रॅक वरती रेकॉर्डिंग होत होती, त्याचं मिक्सिंग नंतर व्हायचं आणि ते चित्रपटात यायचं. त्यावेळी चित्रपटाचं नावही माहिती नसायचं, कारण जेव्हा रेकॉर्डिंग होतात गाण्याची त्यावेळी चित्रपटाचं नाव कधी कधी बदललं जातं. प्रोडक्शन नंबर 1, प्रोडक्शन नंबर 2 असं म्हटलं जातं. तर कुठल्या चित्रपटातलं गाणं आहे हे पण माहिती नाही, ते गाणं कुठल्या संगीतकारांनी संगीतबद्ध केलंय हेही मला आठवत नाही, गाण्याचे शब्द आठवत नाही, गाण्याची चालही आठवत नाही. पण अवॉर्ड मला मिळालं आणि ते मी गुजरात गव्हर्नमेंटचं इथलं जे ऑफिस आहे मुंबईचं तिथनं मी जाऊन ती माझी ट्रॉफी मी घेऊन आलो. त्याच्यावरती माझं नाव आहे, त्याच्यावरती नर्मदा तारा वाहता पाणी असं आहे आणि ते अवॉर्ड मला मिळालं. गोवा गव्हर्नमेंटचं पण अवॉर्ड मिळाला होता. जवळजवळ अशी पार्श्वगायक म्हणून जवळजवळ 10 अवॉर्ड मिळाले. बापरे, भावल्या ठेवायला जागा नाही आहे असं मला वाटतं थोडस झालेलं आहे. पण रविया, तुमचा भारत असतं आवाज, तुमची ती सगळी पर्सनॅलिटी आणि हे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, आता गायलेली अंगाई, उषकाल, या सगळ्याला छेद देणारं एक प्रेमगीत तुम्ही गायलात आणि आम्ही आश्चर्याचा धक्का बसला
जाशील कोठे मी, असं म्हणत तुम्ही महाराष्ट्राला हा पिंगा घालायला लावलात. तर त्या निमित्तानं बाबूजींची आठवण आणि त्या गाण्याविषयी ते गाणंही म्हणून दाखवायचं. बाबूजींची आठवण. आता मला तो बाबूजी या विषयावरती आपण आलोय त्यामुळे मी एक खरा किस्सा राहत नाही सांगायचा, सांगा सांगा. आणि तो परत माझ्या रेकॉर्डिंगच्या जे माझं स्किल आहे, जे काय आहे, जे काय होतं आता म्हणायला पाहिजे त्याच्या अनुषंगाने घडलेला किस्सा आहे. तो असा की सुहासिनी मुळगावकरांनी एक कार्यक्रम केला होता, अष्टनायिका, ज्या आपल्या पुराणांमध्ये अष्टनायिकांचं वर्णन आहे, तर त्या अष्टनायिकांच्या अभिसारिका आणि वगैरे वगैरे अशा ज्या काय त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे गाणी होती. त्याच्यामध्ये बाबूजी गायले होते दोन गाणी आणि बाकी सहा गाणी, दोन दोन गाणी तीन स्त्री गायिका गायल्या होत्या. त्याच्यामध्ये आपल्या प्रभा अत्र्यांची बहीण उषा वाघ त्या गायल्या होत्या दोन गाणी. आणि ती जे सहा गाणी रेकॉर्ड केली, बाबूजींनी असं सांगितलं की मी दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगला येणार नाही. त्यांची अशी कल्पना होती की लाईव्ह रेकॉर्डिंग करायचंय, पण ते म्हणले की नाही, मी आधी रेकॉर्ड करेन गाणं आणि नंतर येईन. कारण दूरदर्शनची त्यावेळेला दूरदर्शनची ख्याती चांगली नव्हती, चांगलं रेकॉर्डिंग होत नसे तिथे. म्युझिक रेकॉर्डिंग, डायलॉगचा संबंध नाही, म्युझिक रेकॉर्डिंग होत नसे. आणि आम्ही तुटक्या मुटक्या प्रकारे आम्ही एका छोट्या स्टुडिओमध्ये पार्टिशन उभी करून जिथे म्युझिशियन्स वाजवत आहेत, जिथे गायक गातो, तिथेच आम्ही हेडफोनवरती मॉनिटर करत होतो. आम्हाला वेगळी मॉनिटर रूम नव्हती. अशा परिस्थितीत मी खूप जणांना रेकॉर्ड केलं. त्याच्यामध्ये सुरेश वाडकरांचं एक गाणं फक्त झालं होतं रिलीज, दृष्टी पडे टाकूर टुकूर. आणि त्याच्यानंतर सुरेश वाडकरांचं दूरदर्शनवरचं एक जे गाणं ते गायले ते मी रेकॉर्ड केलंय, ते माझ्याकडे अजून आहे. तर सांगायची गोष्ट म्हणजे सुहासिनी मुळगावकरांची जी सुहासिनीबाईंची जी जे अष्टनायिका होतं त्याच्यात बाबूजी दोन गाणी म्हणायला आले होते आणि त्याचं रेकॉर्डिंग त्यांनी बाहेर केलं होतं. आणि ते जेव्हा आले स्टुडिओमध्ये, जेव्हा लिप मुवमेंटसाठी मग बाहेर रेकॉर्डिंग केलं असेल तर तो टेप वाजला जायचा त्यांच्या आवाजातला आणि त्यांना लिप मुवमेंट करायची असेल त्या गाण्यासाठी, त्याला फोल्ड बॅक असं म्हणतात. तर ते तो प्रकार आता अनेक लोक त्या माहिती आहे, सगळ्या म्युझिक फील्ड मधल्या लोकांना माहिती आहे. तर त्याच्यासाठी जेव्हा बाबूजी आले त्यावेळेस त्या कार्यक्रमातल्या इतर सगळी जी अजून सहा गाणी होती त्यांच्या व्यतिरिक्त ती पण त्यांनी गाणी ऐकली आणि दोन गाणी त्यांची पण त्यांनी ऐकली आणि त्या सगळी आठीच्या आठी गाणी ऐकल्यानंतर त्या सुहासिनी मुळगावकरांना ते म्हणले की ही बाकीची गाणी तुम्ही कुठे रेकॉर्ड केली. तर सुहासिनी बाई म्हणले इथे आमच्या स्टुडिओतच रेकॉर्ड केली. म्हणजे ते म्हणे कोणी रेकॉर्ड केली, ते म्हणे रवींद्र साठेंनी केली. तर ते म्हणले अशी असं जर रेकॉर्डिंग इथे होत असतंय मला माहिती असतं तर मी बाहेरच्या स्टुडिओत रेकॉर्ड करायचा आग्रह धरला नसता, असं बाबूजी म्हणले. आणि मग ते इम्प्रेशन त्यांचं, आणि त्याच्यानंतर सुद्धा एका रेकॉर्डिंगसाठी त्यांनी मला रेडिओवरती बोलवलं होतं. तर मी चांगला चांगला रेकॉर्डिंग करतो, प्लस मी माझ्या नावावरती चित्रपट आहे, ते सगळं माहिती होतं. आणि 1992 साली सावरकरांच्या वरची जी फिल्म होती, ती फिल्म जेव्हा करायचं ठरलं त्याचा मुहूर्त होता, राजदत्त डायरेक्टर होते. म्हणजे एका पहिलं जे युनिट फॉर्म झालं त्यातलं सांगतोय, राजदत्त डायरेक्टर होते आणि तुमचे गरा कामतांनी ते स्क्रिप्ट लिहिलं होतं. आणि त्याचा मुहूर्त सावरकर सदनामध्ये त्याचा मुहूर्त झाला आणि राजदत्तांनी मुहूर्ताचा शॉट घेतला. आम्ही त्या मुहूर्तासाठी तिथे पोचलो होतो आणि पोचलो आणि त्यांचं अभिनंदन करायला आम्ही गेलो तिथे. तर मला म्हणले, त्यांनी माझा हात हातात घेतला बाबूजीने, मला म्हणले की माझ्याकडनं एक फार मोठी चूक झाली. तर मी म्हटलं असं काय म्हणताय बाबूजी, चूक कसली झाली, कारण इतका चांगला मुहूर्त झालाय आणि इतकं चांगलं सगळं झालंय तर तुम्ही असं काय म्हणताय. तर त्यावेळी मला बाबूजी म्हणले की साऊंड रेकॉर्डिंग कोण असावा हे जेव्हा ठरत होतं त्यावेळी तुमचं नाव मला का आठवलं नाही.
तर मी म्हटलं असं असं काय नाही, राजदत्त ज्यांच्याबद्दल ज्यांच्या बरोबर काम ज्या रेकॉर्डिंग बद्दल काम बरोबर काम करत असतील, ज्यांना कम्फर्टेबल वाटत असेल, ते युनिट मेंबर आहेत त्यांचे, तर काही हरकत नाही म्हणलं. असं झालं बोलणं. त्याच्यानंतर अनेक टीम झाल्या, मग त्याच्यात एन चंद्रा आणि वगैरे वगैरे खूप झाले. मग तो इतिहास अनेक लोकांना जवळच्या लोकांना माहिती आहे, पण शेवटी वेद राईंनी ती फिल्म केली आणि वेद राईंनी 95 साली फिल्म ती त्याची सुरुवात झाली आणि तोपर्यंत मी ध्वनी मुद्रणाचा माझा व्यवसाय बंद केला होता. आणि एक दिवशी मला रात्री बाबूजींचा फोन आला की आता फायनली आपण सावरकरांच्या वरची फिल्म करतोय आणि तुम्ही आता रेकॉर्डिस्ट म्हणून काम करा. तर त्यावेळेला बाबूजींना थोडं ऐकायला कमी येत होतं, त्यामुळे मी काय बोलत मला ओरडायला लागत होतं. तर बाबूजींना म्हटलं मी मोठ्यांनी मी बोललो, म्हटलं की तुम्ही घरी आहात का, उद्या मी येतो तुमच्याकडे, तुम्ही आहात का घरी. ते म्हणले मी आहे. मग मी त्यांच्या घरी गेलो आणि घरी त्यांनी काय काय तयारी केली, फिल्म कशी होती, कोण काम करणार आहे वगैरे वगैरे असं सगळं झाल्यानंतर ते असं बोलत होते. त्याच्यानंतर मला विचारत होते की यांना नकार कसा कळवावा, मला फार जीवावरती आलं होतं. पण मी अनेक लोकांची कामं सोडली होती, त्यामुळे मला एथिकली असं वाटलं की एक फिल्म, मला बाबूजी असंही म्हणले की तुम्ही ज्यांची कामं सोडली आहेत त्यांना मी स्वतः वैयक्तिक फोन करतो आणि त्यांना सांगतो की ही फिल्म माझ्यासाठी रवींद्र साठे करतायत, तेवढी तुम्ही परमिशन परमिशन द्या. मी म्हटलं बाबूजी तसं नको, तुम्हाला तुम्ही काही त्यांना गळ घालायची जरूर नाही. मी जरी व्यवसाय सोडला असला तरी तुम्हाला जर जरूर वाटली तर मी सेकंड युनिट म्हणून, म्हणजे काय होतं, शूटिंग होतं, शूटिंग झाल्यानंतर डायलॉग डबिंग असतं, बॅकग्राऊंड म्युझिक असतं, मिक्सिंग फायनल मिक्सिंग असतं, तोपर्यंत रेकॉर्डिस्टचं काम असतं. तर म्हटलं हे जे त्याला पोस्ट शूटिंग असं म्हणतात, तर पोस्ट शूटिंग साठी मी संपूर्ण याला तयार आहे, फक्त युनिटमध्ये रेकॉर्डिस्ट म्हणून माझं नाव देऊ नका असं मी बाबूजींना सांगितलं. पण त्यांना बहुधा ते खट्टू झाले असतील, त्यांनी नंतर मला पोस्ट शूटिंगला पण बोलवलं नाही. पण एक चांगली संधी माझी माझ्याकडनं, कारण मी ध्वनी मुद्रण सोडलं होतं, अन्यथा मी सावरकर फिल्म रेकॉर्डिस्ट मीच असतो. तर हे मला सांगायचं होतं एवढ्यासाठी की बाबूजी म्हटल्यानंतर मला ते राहवलं नाही की सावरकर, आणि मला ते अजूनही असं हळवा कोपरा आहे माझ्या हृदयातला की मी सावरकरांची फिल्म नाही करू शकलो, मी व्यवसाय सोडला होता म्हणून. तोपर्यंत डिजिटल आलं होतं आणि मी अनालॉगचा रेकॉर्डिस्ट, असा टेक्निकल पण फरक होता. एनिवे तो भाग मोठा वेगळा. 76 सालची गोष्ट आहे जी ज्या गाण्याबद्दल बोललं गेलं, तर ते असं झालं की मी दूरदर्शनवरती त्यावेळेला नोकरी करत होतो आणि बाबूजींचा फोन आला आणि टेलिफोन ऑपरेटरने आमच्या डिपार्टमेंटला फोन दिला रवींद्र साठे म्हटल्यानंतर. मी होतो तिथे, मी फोन उचलला आणि फोनवरनं दुसरा आवाज बोलणाऱ्याचा आवाज आला की रवींद्र साठे आहेत का, तर मी म्हटलो बोलतोय बोला. तर म्हणे मी सुधीर फडके बोलतोय. म्हटलं अरे बाबूजी तुम्ही कसे का, अत्यंत अनपेक्षित पद्धतीने त्यांनी फोन केला. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं कशाला तुम्ही फोन केला. ते म्हणे काय झालंय की माझ्या माझा आवाज बसलाय, आमच्या बिल्डिंगचं प्लास्टरिंगचं काम चाललंय, त्याच्यामुळे ते धूळ धूळ खाऊन माझा आवाज बसलाय आणि तो अशी धूळ खाऊन जेव्हा माझा आवाज बसतो त्यावेळेस 7-8 दिवस तो काही बरोबर होत नाही. तर मला असं वाटतंय की मी एक पिक्चर करतोय कमलाकर तोरण्यांचं, त्याच्यामध्ये एक गाणं आहे आणि निर्मात्याची अशी इच्छा आहे की मी ते गावं. आणि तर मी म्हटलं हरकत नाही, मी असं करतो, मी तुमच्याकडे येतो, गाणं शिकतो आणि माझी खात्री आहे की तुमचा आवाज बरा होईल आणि निर्मातीची इच्छा पूर्ण होईल. तर म्हटलं निर्माता हा तुम्हीच गाल ते, पण मला एक गाणं मिळेल तुमच्याकडनं शिकायला. म्हणून मी म्हटलं मी येतो. मी त्यांच्याकडे गेलो, गाणं शिकलो, परत 2-3 दिवसांनी त्यांचा फोन आला की माझा आवाज काय अजून बरोबर नाही, उद्या तुम्ही त्या मी जर ज्या स्टुडिओत म्हटलं कोणाच्या खांद्यावर रेकॉर्ड झालं त्या बी एन शर्मांच्या स्टुडिओमध्ये तुम्ही उद्या या, तिथे तुम्हाला ते गायचंय. तर मी गेलो तिथे, मला ते ड्युएट होतं हे पण माहिती नव्हतं आणि ते तिथे गेलो तर आशा भोसले होत्या तिथे बसलेल्या आणि त्या म्हणल्या की अरे हे कोण आहेत, म्हणजे हे 76 म्हणजे जयत्रीच्या आधीची गोष्ट आहे. तर हा तर ते बाबूजींनी सांगितलं की माझा आवाज अजून ठीक नाही आहे आणि आज हे गाणार आहे. तर क्षणभर मला वाटलं की आशा त्यांना आवडलेलं दिसत नाही, कोणतरी नवीन गायक आलेला आणि बाबूजींबरोबर गायचं अशी त्यांची कल्पना होती. पण
त्याच्यानंतर ते गाणं पार पडलं असे त्यांनी मला खूप चांगल्या सजेशन दिलं. जसं मी म्हटलं कालच्या एपिसोडमध्ये की लताबाईंनी पण मला खूप चांगला सल्ला दिला होता, तसं आशा त्यांनी पण मला कसं गावं मायक्रोफोन समोर हे प्रत्यक्ष त्या गायल्याही आणि माझ्याबरोबर. आणि ते पहिलं गाणं आशा त्यांबरोबर गायलेलं मी 76 साली पहिलं गाणं 44 वर्षापूर्वी गायलो. आणि ते गाणं असं ते दोन ओळी म्हणतो. गाशील कोठे मुली तू, नेशील जेथे बुला तू, नेऊ कुठे मी तुला सुंदरी, स्वप्नात ने यक्ष भूमीवरी, स्वप्न कोठे वसे त्यात जावे कसे, हात हाती धरी संगती चाल तू, जाशील कोठे मुली तू, नेशील जेथे मुला तू, असं ते गाणं आहे. अनेक अनेक लोकांना असं वाटलं, अनेक लोकांना असं समज आहे की ते बाबूजीत गायलेत, पण बाबूजी नाही गायले, ते मी गायलो आहे. कारण मी थोडीशी इतकं काही बोलायचं आहे आणि 55 झालेले आहेत, 58 कार्यक्रम संपणार आहे, पण तरी सुद्धा गोगले जे दुःख त्याला असं अभिजित सावंत कुठंतरी गाणं म्हणायला सांगतोय मग आजपासून, ते आपण शेवटाला घेऊया. येशील येशील राणी या निमित्तानं देव काकांची आठवण सांगा आणि ती उलट अगदी थोडक्यात सांगा, कारण आपले भराभर पुढे सरवतोय. येशील 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 पहाटे पहाटे येशील हे जे गाणं आहे हे बापटांची कविता आहे ती, आणि ती बापटांची कविता मी सोलो पद्धतीने मी आधी गायलो होतो एका कार्यक्रमात, 5 कवींवरती एक कार्यक्रम होता त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर काय झालं की ते गाणं जेव्हा ते जेव्हा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर ते ती चाल त्यांनी एका निर्मात्याला ऐकवली, यशवंत देवांनी, त्यांना ती चाल आवडली, पण ते सोलो गाणं होतं. तर निर्माते म्हणले मला हे ड्युएट म्हणून पाहिजे, तर ते म्हणले की आपण आपल्याला करता येईल, आपण बापटांना सांगूयात ड्युएट करण्यासाठी. मग बापटांना ती कविता माहितीच होती, बापटांना सांगितलं ही कविता आम्हाला द्वंद्वगीत म्हणून म्हणायची आहे, युगलगीत म्हणून म्हणायची आहे चित्रपटात, तर तुम्ही म्हणा, तर तुम्ही ती लिहून द्या. त्याप्रमाणे त्यांनी लिहून दिली आणि मी आणि उत्तरा केळकर आम्ही दोघं जण ते ड्युएट पद्धतीने गायलो. आणि त्याच्या पुढे तुमच्या अरुण दात्यांनी ती सोलो स्वरूपात एका कॅसेटला गायली, ते मी आणि त्या येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील, तुझी या माझी या प्रेमाची पावती साखर चुंबन देशील, येशील येशील येशील. वागले जे दुःख काय आहे ते आता म्हणा, कारण बालकांनी आदेश दिलेला, अभिजित सावंतचा आदेश आहे हा, तर हे गाणं पण कारण आता त्याची थोडीशी कथा अशी आहे की एका अमेरिकन निर्मात्यासाठी कॅसेट करायची होती आणि त्यांनी गाणी ते गाणी करत होते श्रीधर फडके, आणि श्रीधर फडक्यांनी ही भटांची गझल निवडली, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की मग हसावे लागले. ते जेव्हा त्यांनी गझल निवडली तर ती निवडली आणि ती मी गायलो, काहीतरी 87 साल असेल आणि ती गायलो, ती त्याची सीडी निघाली, ती अमेरिकेत निघाली, ती भारतामध्ये प्रसिद्ध झाली नाही. आणि त्याच्यानंतर श्रीधर फडक्यांनी आशाबाईंचा जो अल्बम निघाला त्याच्यामुळे नोंदणं ती आशाबाईंकडनं गाऊन घेतली, आणि त्या दोन्हीची अरेंजमेंट वेगळी आहे, आणि ती जवळजवळ 12-13 वर्षांनंतर मी गायले, त्याच्यानंतर ती आशा भोसलेंनी गायली. आणि एका कार्यक्रमामध्ये जी टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये सुरेश वाडकरांनी हे मला म्हणायला सांगितली होती, भोगले जे दुःख त्याला, हे एका एपिसोड मध्ये मी गेस्ट जज म्हणून गेलो होतो, हृदयनाथ मंगेशकर होते, सुरेश वाडकर होते आणि मी होतो, तर त्या एपिसोड मध्ये त्यांनी मला ही म्हणायला सांगितली होती, इतकं त्यांना मी म्हटलेलं गाणं पण सुरेश वाडकरांना आवडतं. या गाण्यानेच आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल, कारण आता 58 होत आलेत, पण मला मात्र जर वेळ मिळाला तर पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या गाण्याने आजची सांगता होऊया. मला वाटतं तिसरा भाग करावा लागणार इतकं तुमच्याकडे आहे,
या गाण्याबरोबरीनेच लागेल तुम्ही पराधीन आहे म्हणाने आपण बघूयात आपण. हा ते जमतंय म्हणा. का. भोगले दे दुःख त्यान, भोगले दे दुःख त्यान, सुख म्हणावे.